आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे शिवराजसिंह चौहान साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय. यानंतर पुढेशी एकदा आदरणीय कृषिमंत्री धनंजयजी मुंडे साहेब, मी आपणास पाचारण करते की महाराष्ट्र राज्याचं अतिशय अभ्यासू, दूरदृष्टी आणि जलयुक्त शिवारचे प्रणेते माननीय नामदार उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं थाटात आपण या ठिकाणी स्वागत करूया. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. पुढेशी एकदा शॉल बांबूपासून अतिशय सुंदर बनलेली ही किट देऊन आपण नामदार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करणार आहोत. पुन्हा एकदा ड्रोनची प्रतिकृती देऊन आपण देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. पुढेशी एकदा सहर्ष आमंत्रित करते सन्माननीय कृषी मंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब आपणास. आपण महाराष्ट्र राज्यातल्या तमाम लाडक्या बहिणींसाठी विश्वासाचं गुलाबी वादळ घेऊन आलेले सन्माननीय कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. शॉल बांबू किट देऊन आणि गुलाब पुष्पांचा अतिशय सुंदर असा बुके देऊन. यानंतर मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या स्वागतासाठी मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि ज्यांना लाडक्या बहिणी असलेल्या सगळ्या बहिणींना आमंत्रित करते की त्यांनी या ठिकाणी यावं आणि भला मोठा हार देऊन सर्व मान्यवरांचं सामूहिक स्वागत करावं. या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. प्रेमाची शॉल पांघरत आहे धनुभाऊ, त्यांचे लाडकी बहीण पंकजाताई मुंडे, आमदार सन्माननीय पंकजाताई मुंडे. महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं नेतृत्व आदरणीय पंकजाताई मुंडे. सन्माननीय आमदार साळुंके साहेब आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. सन्माननीय कृषी विभागाचे अधिकारी, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. सन्माननीय आमदार विक्रम काळे सर आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सुद्धा. कृषी विभागाच्या सन्माननीय अधिकारी या ठिकाणी बांबू किट आणि सन्मान चिन्ह देऊन करतील. सन्माननीय आमदार श्री आजबे साहेब यांचं स्वागत देखील सन्माननीय कृषी विभागाचे अधिकारी रुंद करतील. सन्माननीय श्री पाशा पटेल साहेब आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत कृषी विभागाचे सन्माननीय अधिकारी रुंद आपण करावं. राज्य कृषी मूल्य आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष पाशा पटेल साहेब यांचं स्वागत, श्री प्रकल्प संचालक आत्मा पुणे आपण या ठिकाणी करावं. माननीय आमदार पंकजाताई मुंडे विधान परिषद सदस्य यांचं स्वागत, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील आपण करावं. सन्माननीय आमदार नमिताताई मुंदडा विधानसभा सदस्य केज आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सन्माननीय जिल्हाधिकारी श्री पाठक सर आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. मंचावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुनश एकदा शब्दसुमान्याने स्वागत करते आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं कृषी विभागाचे अधिकारी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि यानंतर
शेतकऱ्यांसाठी हितावह योजना आणणारे सर्व मंत्री महोदयांचं सामूहिक स्वागत करतील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आमचे मायबाप शेतकरी. मी आदरणीय शेतकरी भगिनी आणि बांधवांना विनंती करते की त्यांनी हा भला मोठा हार देऊन सर्व मान्यवरांचं स्वागत करावं आणि राज्याच्या हितासाठी कार्यान्वयित केलेल्या योजनेचं स्वागत करावं. हा रेकॉर्ड आहे महाराष्ट्राच्या इतिहासात की परळी वैष्णवचे कार्यक्रम आदरणीय वाल्मिकांना आणि त्यांच्या सहकार्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून कायम भव्य दिव्य साजरा होणाऱ्या या कार्यक्रमात आपण हा भव्य हार देऊन अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी बांधवांच्या वतीने मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. योजना मोठ्या आहेत त्याचा इथे सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहतो आहे. आपण साजरा करीत आहोत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कृषी विभाग आयोजित कृषी महोत्सव 2024. पुन्हा एकदा सर्व मान्य स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करते. आम्ही जाणतोय की महाराष्ट्र शासन महायुती सरकार अतिशय महत्त्वपूर्ण योजनांचं वादळ घेऊन महाराष्ट्र सध्या घोंगावतंय. हे अतिशय महत्त्वपूर्ण योजना शेतकरी हितासाठी सर्वांसाठी असलेल्या आणि तेवढाच उत्साह सर्व भगिनींचा ओसंडून वाहतोय. त्या भला मोठा हार देऊन आपण मान्यवरांचं स्वागत केलं आणि महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये परळी वैजनाथचा कार्यक्रम म्हटला मंडळी की तो कायम अभूतपूर्व असतो. त्याचा याची देही याची डोळा प्रत्यय आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आलेला आहे. असं हे अभूतपूर्व कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार मंडळींचं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया मी आयोजकांच्या वतीने क्षिप्रा मनपूर्वक आपण सर्वांचं सर्व पत्रकार मंडळींचं स्वागत करते. सर्व आजींना धन्यवाद देते. सर्व आजोबा उपस्थित होते आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय सर्वांना मानाचं वंदन करून त्यांचा सर्जाराजा बळीराजा आणि त्याचे सर्जाराजा यांचं प्रतीक असलेलं अतिशय सुंदर बैलबंडी देऊन आपण मंत्री महोदयांचं स्वागत करीत आहोत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले इथे संताची या नगरी बहुज्ञानाचा सुकाळ अतिशय ही संतभूमी आहे. ही प्रभू वैजनाथाची पावन भूमी आहे. या भूमीमध्ये पुन्हा एकदा मान्यवरांचं शब्दसुमन आणि सहर्ष स्वागत करते आणि मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी आपणास विनंती करते. आसन ग्रहण करतील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान साहेब. सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न होतील.
कार्यक्रमाला माजी आमदार श्री आर टी जिजा देशमुख उपस्थित आहेत आणि माजी आमदार सन्माननीय सुरेशजी धस उपस्थित आहेत. मी कृषी अधिकारी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण माजी आमदार आदरणीय आर टी जिजा देशमुख आणि माजी आमदार सुरेशजी धस यांचं कृषी विभागचे अधिकारी स्वागत करतील. यानंतर आपण प्रास्ताविक करण्याकरिता सहर्ष आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त श्री रवींद्र बिनवडे सर आजच्या या कृषी महोत्सवाचं प्रास्ताविक करतील. सन्माननीय श्री रवींद्र बिनवडे सर. आजच्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 या प्रदर्शनास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि मी मनापासून स्वागत करतो. शेतकरी हितार्थ कृषी विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येतात. कृषी विद्यापीठामार्फत नवनवीन संशोधन करण्यात येते आणि याशिवाय अनेक संशोधन केंद्र आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले कार्य करत असलेल्या संघटना देखील आणि त्यासोबतच शेतकरी गट, शेतकरी कंपन्या हे देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत आपल्या कौशल्यांनी पोहोचलेले आहेत. तसेच महिला शेतकऱ्यांनी देखील संघटनाच्या माध्यमातून खूप मोठ्या बाजारपेठेपर्यंत मजल मारलेली आहे. या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्या यशोगाथा जाणण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाची, तंत्रज्ञानाची, कौशल्याची देवाणघेवाण करण्यासाठी माननीय कृषीमंत्री महोदयांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज या कृषी महोत्सवाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये विविध कृषी निविष्ठांचे 55 सिंचन सुविधा, संरक्षण शेती या संदर्भात माहिती देणारे 44, कृषी अवजारांचे 8, तसेच विविध उपक्रमांची माहिती देणारे 34, शासकीय स्टॉल तसेच धान्य विक्री स्टॉल असे जवळपास 400 अधिक स्टॉल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण प्रदर्शनामध्ये लावलेले आहेत. या सगळ्या स्टॉल्सला आपण आवर्जून भेट द्यावी. यातून निश्चितपणे आपणास नवीन गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळतीलच. तसेच शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगाबाबत माहिती व्हावी, सर्वांना याबद्दल कल्पना असावी याकरिता पुढील पाच दिवस विविध चर्चासत्रांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. आज खरीप 2023 हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य या योजनेच्या पोर्टलचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शेतकरी शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे हवामानातील बदल, बाजारपेठेतील घडामोडी या सर्व अडचणींना सामोरे जाऊन शेती व्यवसाय स्थिर करण्याची आणि शाश्वत करण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरिताच शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच आज या प्रदर्शनाच्या ठिकाणी आपण पशुसंवर्धन विभाग, रेशीम विभाग, मत्स्य विभाग, माविम पणन मंडळ व इतर शासनाचे विभाग यांचा देखील समावेश केलेला आहे. त्यामुळेच कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांकरिता उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल अशी मला आशा आहे. आजपासून 25 ऑगस्टपर्यंत या आयोजित कृषी महोत्सवास आपण आजच्या प्रमाणेच प्रचंड प्रतिसाद द्यावा आणि या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन कृषी विभागाच्या वतीने करतो. धन्यवाद. आपण जरा सगळ्यांनी शांतता ठेवल्याशिवाय दिल्लीहून शिवराज सिंग चौहान साहेब आलेत, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेत, आपण सगळ्यांनी जरा एक घोषणा देऊन वातावरण शांत करूत. भारत माता की, ज्याला हात आहे त्यांनी हात वर करून घोषणा द्यायची, ज्याला हात नाही त्यांनी पाय वर करायचं नाही. भारत माता की, भारत माता की. तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटांना तुडविणे कुठे नवीन आहे, कधी अश्रूंना ओलावा दुष्काळ आहे आणि तुझ्या अश्रूंना कुठे हा ओलावा नवीन आहे. भावाचे अश्रूंची जाण असणारी आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचं नेतृत्व विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार तुम्हा सर्वांच्या लाडक्या ताई सहर्ष आमंत्रित करते मनोगत व्यक्त करण्याकरिता आमदार सन्माननीय पंकजाताई मुंडे आपल्याला. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख आहे. मी तक्रार मी रुक्मिणी संघर्षाला घाबरत नाही. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष
आजच्या माझ्या वैद्यनाथाच्या परळीतील आणि तुमचे नेते आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान गोपीनाथाच्या परळीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन अशा सोहळ्याला भव्य भव्य दिव्य सोहळ्याला या मंचावर विराजमान या राज्याचे मुख्यमंत्री आणि स्वतः शेती करायला ते मुख्यमंत्री असतानाही आवर्जून जातात असा एक स्वतः शेतकरी असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मंचावर उपस्थित. राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो आपला कोणीतरी फेवरेट व्यक्ती असतो, तसा आमच्या सगळ्या कुटुंबाचे फेवरेट सब हा मारा पूरा परिवार आपको बहुत चाहता है, बहुत आपका आदर करता है और आपसे बहुत कुछ सीखने की मुझे अवसर मिला और वो हमेशा मिलता रहे. ऐसे हमारे सबके लाडले अत्यंत स्वाभिमानी बहुत सालों से जिन्होंने मध्य प्रदेश की दुरा संभाली थी मुख्यमंत्री के तौर पर, आज वो कृषि मंत्री हो गए देश में, आदरणीय शिवराज सिंह जी चौहान जी. आमच्या मंचावर उपस्थित उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा या बीड जिल्ह्यामध्ये आले ज्यांच्याशिवाय एकही आमचा कार्यक्रम गोपीनाथगडाचा कधीच झाला नाही, ते आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आता गृहमंत्री राहिलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून पिंक जॅकेट घातले असं म्हणल्यावर हळूच हसतायत. लाडकी बहीण म्हणून सर्व राज्यभर ते जात आहेत. धडक फडक स्पष्ट असा ज्यांचा कारभार आहे असे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा. मंचावर उपस्थित, अरे मी दादा म्हणाले तुम्ही एकच काय काय म्हणालात. मंचावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला इतका भव्य इतका दिव्य आणि एवढा मोठा, या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे संस्कार ज्यांच्यावर आमच्या परिवारावर झालेले असल्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रश्न डायरेक्ट राज्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर बोलवलेच, पण देशातून कृषीमंत्र्यांना इथे पाचारण केलं ते या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मोठे बंधू धनंजयजी मुंडे. आणि शेतकऱ्यांचा विषय असला तर ज्यांचं नाव घ्यायची गरजच नाही असे ते असतच, असे आमचे पाशाबाई कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष. मंचावर उपस्थित आमदार प्रकाश दादा, आमदार सुरेश अंदाधस, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, सीईओ जिल्हा परिषद संगीता पाटील, मंचावर उपस्थित सर्व या विभागाचे अधिकारी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या कार्यक्रमामधून काहीतरी आपल्याला सरकार देणार आहे अशा भावनेने आलेले, एक सकारात्मक भावनेने आलेले सर्व वडीलधारी शेतकरी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि उत्साही युवा बांधवांनो, मी फार वेळ घेणार नाही कारण नावांमध्येच अर्धा वेळ गेलेला आहे, कारण मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मंचावर आलेली आहे. मी मागच्या वेळी जेव्हा आले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते तेव्हा मी निमंत्रित होते, आता मी प्रोटोकॉलनी विधान परिषदची सदस्य म्हणून इथे आलेली आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी जेव्हा काम करत होते तेव्हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानला, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही कुठलं काम केलं असेल तर दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवारचं काम केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम झालं. या जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्ह्यामध्ये विमा शेतकऱ्यांना अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट असताना
विमा शेतकऱ्याला एवढा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित राबवला गेला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाला. इतका चांगला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाण्याचं काम नाही. आता नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये कोणाला सर्वात जास्त मतं पडले देशात मी बघत होते. टाळ्या वाजून शिवराजजींचं स्वागत करा. देशामध्ये सर्वाधिक जास्त मतं जर कोणी घेतली असेल तर शिवराजजी चव्हाण यांनी घेतली आहेत. आणि मी जरी पराभूत झाले तरी पहिल्या 10 या देशामध्ये मतं घेतली आहेत. हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणं हे आता आमचं कर्तव्य. माझ्या भावाने हा कार्यक्रम आयोजित केला. पहिल्यांदा आयत्या कार्यक्रमाला आले बघा. मी मला काही करावंच लागलं नाही. धनुभाऊनी सगळं व्यवस्थित आयोजन केल्यामुळे मला आयत्या कार्यक्रमाला येता आलं. आता असं सुख जर मिळालं तर आनंद आहे. लोकांची सेवा करण्यामध्ये अधिक आम्हाला जास्त वेळ देता येईल. मी आपल्या सर्वांना इथे आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि एवढंच सांगते की शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पीक असतं तेव्हा जास्त भाव द्या. व्यापाऱ्याच्या ठिकाणी जेव्हा पीक असतं तेव्हा देऊ नका. एवढं साधं गणित आहे. खूप रस्ते केले, खूप विकास केला, खूप योजना राबवल्या. लाडकी बहीण सारखी योजना राबवली. लाडकी बहीणमध्ये महिलांना ताकद देण्याचं काम केलं. त्याचे सुद्धा जनक कोणी असेल तर शिवराजजी चव्हाण आहेत. मध्य प्रदेशमध्ये ती योजना राबवली. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवणारं कुठलं राज्य असेल तर ते मध्य प्रदेश राज्य. आदरणीय शिवराजजी चव्हाण यांनी तो निर्णय घेतला. आपण तेव्हा गोपीनाथ गडावर त्यांचं स्वागत केलेलं आहे. परत एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत. आणि ते ज्या घोषणा करणार आहेत, ते जे आपल्याला वादे करणार आहेत, जे आपल्याला वचनं देणार आहेत, त्या वचनांसाठी आपण आधीच सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाटात या सर्वांचं स्वागत करा. मागण्या मागून मी दुसऱ्याचं भाषण खाणार नाही. त्या मागण्या कृषीमंत्री धनंजय मुंडे मागतील त्या पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न आम्ही करू असं वचन या निमित्ताने देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर. प्रत्येकाचं उत्तर देणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष कृषी मंत्री नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब. लोगों ने कोशिश की मुझे मिट्टी में दबाने की लेकिन उन्हें नहीं मालूम मैं बीज हूँ. आदत है मेरी बार बार उपजाने की. आदत है मेरी बार बार उपजाने की. राज्य कृषि आणि पशु प्रदर्शनाचा या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मी माझं सौभाग्य समजतो की आजच्या या राज्याच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी देशाचे कृषी मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेब सुद्धा उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमच्या भगिनी पंकजाताई, विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व आजी माजी सर्वांची क्षमा मागून आमदार, कृषी विभागाचे सर्व, पशुसंवर्धन विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी, महसूल आणि जिल्हा परिषदेचे सुद्धा सर्व सन्माननीय अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अनाज या राज्याच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं इथं उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आलेल्या
शेतकरी भावानो भगिनीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाच्या कृषी मंत्र्यासहित, राज्याच्या मुख्यमंत्र्यासहित, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासहित आपल्या सर्व या लाखाच्या पोशिंद्याचं मी मनापासून या परळी वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत करतो. श्रावण महिना, परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगातलं पंचम द्वादश ज्योतिर्लिंग आहे. लाखोच्या संख्येनं भक्त, शिवभक्त परळीला दर्शनासाठी येतात आणि जवळजवळ या प्रभू वैद्यनाथाकडे येणारा पाशासाहेब सब किसान है. सामान्यातला सामान्य या देशातला शिवभक्त प्रभू वैद्यनाथाकडे येतो आणि या प्रभू वैद्यनाथाची खासियत काय आहे, पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाचं वैद्यनाथाचं महात्म्य काय, हे लक्ष्मी देत नाही, हे ज्ञान देत नाही, हे आरोग्य देत. आणि या वैद्यनाथाच्या नगरीत आज हे कृषी प्रदर्शन होता. खर तर मला आज दोन गोष्टीची आठवण होती. एक, आजचा दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जयंतीचा दिवस आहे. त्यांचं आणि या परळीचं नातं ताई आपल्याला माहीत असेल, कदाचित नसेल. याच परळीत येऊन हा परळी तालुका स्वर्गीय मुंडेसाहेबांच्या म्हणण्यावर राज्याच्या त्यावेळेसच्या मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी या ठिकाणी परळी तालुका जाहीर केला होता. त्यांच्या विचारास मी मनपूर्वक वंदन करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरी आठवण होते. स्वर्गीय मुंडे साहेबांची सांगितलीच आणि माझ्या स्वर्गीय अण्णांची. ज्या जागेवरती हा कृषी प्रदर्शन सोहळा भरवला 1980 ला, ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांना पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती केलं, त्यावेळेस ही 8 एकर घेतलेली जागा आज त्याच जागेवर जी सांभाळली आजपर्यंत अण्णांनी, पुढे आम्ही सांभाळतोय, त्या जागेवर हा कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होतोय. आपल्याला माहिती आहे की अण्णाला शेतीचा किती नाद होता हे आपल्याला सुद्धा माहिती आहे का नाही? अर्ध गोडाऊन वेगवेगळे अवजार बनवण्यासाठी स्वतःहून 1 डझन ट्रॅक्टर अण्णाकडे होते. आणि आज या परळीत शिवरात्रीला छोटासा तालुक्याचा कृषी प्रदर्शन मिळावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अण्णांनी सुरू केला. आणि आज त्यांचा लेख एकनाथ भाई शिंदे, देवेन भाऊ आणि दादा, मी नाव घेताना विचारपूर्वक घेतो आहे, तुमच्यातला एक सहकारी कृषी मंत्री म्हणून त्यांचा मुलगा आज या राज्याचं कृषी प्रदर्शन या परळीत भरवत आहे, माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज जर अण्णा असते तर नक्कीच त्यांनी पाटीवर शबासकी दिली असती. आज मागच्या वर्षी दुष्काळ होता, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, मला कृषी मंत्री केलं आणि दुष्काळ आला. एक वर्षभर मला एवढ्या गुचक्या लागत होत्या, सोयाबीनला भाव नव्हता, तुम्ही सगळे वाचायचे पण कृषी मंत्री काही तोंडात लोकांच्या जात नव्हता. जात होता का तुमच्या तरी?
कापसाला भाव नव्हता, पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या भावांतर मध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, देवेन भाऊंनी आणि दादांनी हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा, सोयाबीन आणि कापसाला कमाल 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता मायचान सांगा बरी, तर सोयाबीन वाले किती, कापसावाले किती, हात वर करा. आता याच्यात ई पीक पाहणी किती झाली, ई पीक पाहणीचे राखले कुणाकडे, आणि ज्याच्याकडे त्याने हात वर करा, ज्याच्याकडे नाही त्यांनी समजून घ्यायचं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे त्याच्या ऐवजी 7-12 ची सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे 5,000 रुपये हेक्टरी द्यावेत, ही आज विनंती करतो. खर तर पीक विम्याच्या बाबतीत पंकजाताईने आपल्याला सांगितलं, महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य कि ज्या राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी, देवेन भाऊ आपण घेतलेला तो निर्णय, 1 रुपयात पीक विमा सरकारचे केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले. मिळाले का नाही? 25% मिळाले, उर्वरित द्यायचे राहिलेत. खराय का नाही? ते पाहिजेत का नाही? त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय शिवराज सिंग चौहान साहेबांना. ना आपको जानकारी है ना मुझे जानकारी है, लेकिन 30 अप्रैल में जब आपन सब चुनाव में थे, कोड ऑफ कंडक्ट लगा था, 30 अप्रैल को कृषि मंत्रालय से एक रेजुलेशन पास हुआ और जो क्रॉप कटिंग कैलकुलेशन है वो सारा बदल गया. इस कारण बताते हुए आज हर कंपनी बता बोल रही है कि वो क्रॉप कटिंग का जो 30 अप्रैल का निर्णय, या तो उसमें बदल लाओ तो ही हमारे किसानों को जो रुका हुआ क्रॉप इंश्योरेंस है वो मिलेगा. आपसे मामा जी, मेरी नहीं देश के सारे किसानों की उम्मीदें जुड़ी हुई है, विश्वास है, और मुझे यकीन है कि आप दिल्ली जाते से ही हमारे किसानों का क्रॉप इन्शुरन्स का जो मसला है वो हल करेंगे. मला आजही आठवतं इन्शुरन्स आमचं, भाऊ तुम्ही अनेकदा म्हणला, दादा तुम्ही सुद्धा बीड जिल्ह्याच्या बाबतीत म्हणल्या, ताई म्हणल्या, बीड जिल्हा नंबर 1 वर असतो इन्शुरन्स मध्ये, हे खरं आहे. मला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा. 1998 ला श्रद्धा अटलजी प्रचारासाठी या परळीत आले लोकसभेच्या, आणि पहिल्यांदा ताई अप्पांनी म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांना सांगितलं, म्हणजे माझ्या वडिलांना, की तुम्ही भाषण करा. त्यावेळेस श्रद्धा अटलजी समोर अण्णा म्हणले, कुणालाही त्यावेळेस सांगताना सचिनचा मनगट मुरगळत त्याचा इन्शुरन्स आहे, पण शेतकऱ्याचं इन्शुरन्स शेतकऱ्याच्या पिकाचं नव्हतं. त्याची मागणी केली आणि त्यावेळेसपासून ही योजना आली, ही पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात, एवढीच मी मागणी करतो. आणखीन महत्वाची एक मागणी आहे, हात जोडून केंद्र आणि राज्य सरकारला, केंद्रानं तर फार मोठं पाऊल उचललंय सेंद्रिय शेती संबंधित. आज आपण बघतोय युरिया DAP ह्यांनी आपण बेजार आहेत का नाही? रोजगारी मिळतोय का? रोजगार मिळतोय का? हो का नाही? हो का नाही? मिळाला तर केवढ्याला मिळतो? काय रोज? आणि 1 एकर मध्ये युरिया टाकायचा तर किती दिवस लागतात? 2 दिवस.
या ड्रोनचा फोटो आपल्याला एवढ्यासाठी दिला की या ड्रोन मुळे युरिया द्या नका देऊ, डीएपी देऊ नका, नॅनो फर्टिलायझरनी या ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे एक एकर 7 मिनिटात फवारून होतंय, 30 एकरात 4 तासात 30 एकर फवारणी होतीये, आणि रोजचे 1 एकरला 2 गडी लागतात मजूर फवारायला, त्याला 1000 रुपये जातात, आणि हे जर नॅनो तुम्ही दिलं तर मी आपल्याला सांगतो 60% उत्पादन खर्चामध्ये कमी होईल आणि उत्पादनामध्ये 20% या शेतकरी मायबापाचा वाढ होईल। आम्ही हात पसरवणार नाही, ही शेतकऱ्याची जात हात पसरवणारी नाही। निसर्गाचं संकट आम्ही सहन करतो, निसर्गाच्या संकटामध्ये जसं संकट येईल तसं सहन करतो, पण निसर्गाच्या बाहेर जे संकट आमच्या शेतीमाल ज्यावेळेस बाजारात येतो त्यावेळेस जे निर्माण होतं ते मात्र आपण सहन करू शकत नाही, त्याचा राग असतो। म्हणून हात जोडून विनंती आहे की ड्रोन 1000 केंद्र सरकार राज्याला देणार आहे, ड्रोनच यायचे फवारायचं काय हा प्रश्न पडायचा, म्हणून त्याच्यासोबत आपण नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो एमओपी हे सगळं जर दिलं तर नक्कीच माझ्या या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये 7% कमी होईल, 10% 20% उत्पादन वाढेल। कमी जास्तीला पाशा साहेब आहेत, काहीच नाही उगवलं तर बांबू लावायचा, आता दाखवलं लावा। माझी एवढी विनंती आहे की आज माझी एक जीवनातली आठवण सांगतो, योगायोग बघा ज्यावेळेस नियत साफ असते, मैं आपकी बात कर रहा हूं सर, शायद आपको याद होगा कि नहीं पता नहीं, आप युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष थे, तब मैं युवा मोर्चा का महाराष्ट्र का अध्यक्ष था, आज आप कृषि मंत्री हो देश के, और इन तीनों के सौभाग्य से आज मैं राज्य का कृषि मंत्री हूं। ये नियति जो है जब साफ होती है तो नियत भी साथ देती है, ये आज तक का समय है, आज तक लावला गया बांबू हसाय लगला, म्हणून म्हणून मी एवढंच बोलतो, खरं तर जे घ्यायचंय ते यांच्याकडून घ्यायचंय, माझी हात जोडून विनंती आहे, आज पहिल्यांदा आपल्या लाडक्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेमुळे आज सगळा राज्य आणि तिघ बघा कोण, एक सकाळी 9 वाजता भोंग्याव चालू होतो महाराष्ट्रात, पुन्हा एक चालू होतो, ह्यांना कळालं पाहिजे, थोडी तरी अक्कल असायला पाहिजे। हे तिघ आहेत ना, ह्या तिघाच्या नावामध्ये एक अर्थ आहे, एक भाई आहे एक भाऊ आहे और वादे का पक्का दादा आहे। आता हे निसते नाव नाहीत, भाई म्हणजे कामाची गती आहे, भाऊ म्हणजे राज्याची नीती आहे, आणि दिलेला शब्द पाळायचा तो वादा पक्का करायचा म्हणजे आजी दादा, ते दादा हे बाकीच्यांना कळणार नाही। म्हणून सांगतोय की आज तुम्ही करोडो बहिणीचा आशीर्वाद या महाराष्ट्रातला घेतलाय, महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचा सुद्धा आशीर्वाद या परळी वैद्यनाथाच्या कृषी महोत्सवातून घेऊन जाता, पण थोडस देऊ नाही जा एवढी कळकळीची विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून इथंच थांबतो, खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा स्वागत, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान। धन्यवाद आदरणीय धनुभाऊ। यानंतर ज्यांना बोलवायचं आहे मार्गदर्शनाकरिता, खरं तर स्वतःचं छत गळत असूनही पावसाची अपेक्षा करणाऱ्या बळीराजाला मार्गदर्शन करण्याकरिता 1500 बहिणींचा लाभ कोट्यवधीच्या घरात नेणारे आणि गुलाबी हवा सर्वत्र करणारे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका दादा टळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब।
तूफानों में संभलना जानते हैं, तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं। सियाजों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में चलना। अपने राज्य के लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उभ्या भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थाने सगळ्या शेतकऱ्यांची मागणी होती की यावेळेस कृषी मंत्रालय हे शिवराजसिंह चव्हाण यांच्याकडे जावं, आणि खरोखरीच ते त्यांच्याकडे गेलं। ते शिवराजसिंह चव्हाण, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, विक्रम काळे, प्रकाशराव सोळंके, नमिता मुंदडा, पाशा पटेल, बाळासाहेब आजबे, सुरेश दस, राजेश्वर चव्हाण, राजकुमार मोदी, विष्णू सोळंके, आर टी देशमुख, वाल्मिक कराड, योगेश, डॉक्टर योगेश सागर, अनिल जगताप, राजेश मस्के, बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथराव सोळंके, दीपक देशमुख, सर्व माझ्या परळी आणि बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जमलेले शेतकरी बांधव भगिनी, माझ्या मायमाऊली, तसंच उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर वैजनाथराव सोळंके, दीपक देशमुख, बाकीचे सर्वच इथले महायुतीचे आणि घटक पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, थोडा उशीर झाला आहे कारण अजून एक कार्यक्रम आहे, परंतु धनंजयनी ठरवलेलं होतं की आम्ही सगळेजण एकत्र आल्याशिवाय मिरवणूक सुरू करायची नाही। मी, पंकजाताई आणि देवेंद्रजी लवकर आलो, आम्ही म्हणलं आपण सुरू करू, पुढं जेव्हा येतील तेव्हा तेही मिरवणुकीत सामील होतील। नाही म्हणला, तसं नाही जमणार, सगळ्यांचं एकत्रच। पण मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं स्टेजवर येईपर्यंत असे सगळ्यांना चटके बसले, आता काय सांगू, ते काय काय उडवायचा। मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला, पंकजाताई म्हणायचे मलाही बसला, आणि मलाही बसला। आता शिवराजसिंह चव्हाण पाहुणे, ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसला। धनंजय, पाहुण्यांना बोलत जा, सगळं काही कर, आदरातिथ्य कर, ती माझ्या साधू संतांच्या मराठवाड्याची परंपरा आहे। पण ती चटके आणि फुलं काय नको नको झालं त्यांनी, तर काही काही गोष्टी उत्साहाच्या भरात थोडं कधी जास्त होतात, त्याचा कुठंतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे, एवढीच त्या पद्धतीनं विनंती करतो। आज वेगळा आगळा कार्यक्रम आहे, कृषी मंत्रालयाची जबाबदारी धनंजयनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा एक कार्यक्रम हा देशाचे कृषीमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री यांच्या सगळ्यांच्या समवेतमध्ये होतोय। आपला तसं बघितलं तर आवर्षण प्रवण भाग, पाशा पटेलांशी बोलत असताना अनेकदा सांगतात की या भागामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या पिकाला प्राधान्य दिलं पाहिजे, आणि आपण देखील साधारण काय लोकांना दिल्यानंतर लोकांचं भलं होणार आहे ते बघितलं पाहिजे। आज इथं येत असताना नेहमीच आम्हाला मराठवाड्यात येताना 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 ह्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, आणि त्यानिमित्तानं महायुतीचं संपूर्ण शासन खऱ्या अर्थाने आज परळी वैजनाथच्या परिसरामध्ये आलेलं आहे। मी ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये आलो आहे, ज्या ज्या वेळेस धनंजयनी कार्यक्रम घेतले, त्यावेळेस इथल्या लोकांचा उत्साह आणि तो शेवटपर्यंत शिगेला जात असतो, म्हणजे मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं येईपर्यंत अशा प्रकारचा उत्साह फार क्वचित महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पाहायला मिळतो। त्याबद्दल मी आपलं करावं तेवढं कौतुक आहे, मनापासून अभिनंदन, मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या मायमाऊली, बहिणी आणि माझे बांधव, निश्चितपणे सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे
आता रानामध्ये पिक आहेत, पाऊस यंदा बराच झालेला आहे, अजून काही धरणं भरणं बाकी आहे, परंतु बऱ्याच अंशी तिकडची धरणं भरलेली आहे, राहिलेली भरतील कारण यंदा पाऊसकाळ चांगला दाखवलेला आहे. आणि हे होत असताना आपल्याला कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, ऊस ठराविक भागामध्ये, परंतु या पिकाला योग्य प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे. त्या बाबतीमध्ये आम्ही इथं आल्यानंतर कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान साहेबांशी पण बोलत होतो. एकनाथराव शिंदे साहेबांनी पंतप्रधानांना पत्रही तयार केलेलं आहे, ते आता उद्या जाईल. माझी तर शिवराजसिंह चौहान साहेबांना विनंती आहे, तुम्ही मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे काम केलं, उभ्या भारताने त्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे. आणि अनेक वर्ष तुम्ही मध्य प्रदेशचं नेतृत्व केलं. मला आठवतंय करोनाच्या काळामध्ये अनेक राज्य अडचणीत आली, परंतु तिथं असणारा कृषीचा दर हा जो काही तिथलं उत्पादन एकंदरीत त्यांनी काढलं त्याला तोड नाही, आणि त्याच रस्त्याने आपल्याला पण जावं लागेल. त्याच्याकरता तुम्हाला मला प्रयत्न करावे लागतील. आज इथं आता तसं बघितलं तर पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैजनाथाच्या दारी येऊन त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि ते त्याचं एक वेगळ्या अशा प्रकारचं समाधान आहे. मराठवाड्याची, बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी, भगवान श्री कनकालेश्वरांची, श्री खंडेश्वरांची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी, कुलस्वामिनी सटवाई देवीची भूमी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी, दासोपंत महाराजांची भूमी आहे. आणि या समस्त देवदेवतांच्या चरणी मी वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारला बळ दे, असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. ज्या आपण परळीमध्ये आलेलो आहे त्या प्रत्येक वेळेस मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि स्वर्गीय पंडित अण्णांची आठवण येतेच. आज हा कृषी महोत्सव ज्या कार्यक्रम ज्या जागेमध्ये होतोय तिथं पंडित अण्णांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती असताना मार्केट कमिटी त्या ठिकाणी त्यांनी घेतली, त्यामुळं कृषी महोत्सवाच्या सभा मंडपाला देखील पंडित अण्णा मुंड्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ते अतिशय योग्य, अतिशय समर्पक असं आहे. पंडित मुंडे अण्णांनी प्रगतिशील शेतकरी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीचं अतिशय चांगलं काम केलं. आणि मी परळीत आल्यानंतर माझी आणि स्वर्गीय पंडित अण्णांची जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते माझ्याशी राज्यातल्या शेतीबद्दल, शेतीच्या प्रश्नाबद्दल बोलत असायचे. त्यांनी कधी मला धनंजयच्या भवितव्याबद्दल आणि करिअरबद्दल विचारलं नाही, त्यावर कधी त्यांनी चर्चा देखील त्या ठिकाणी केली नाही. पंडित अण्णा हे हाडाचे शेतकरी होते, शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक जिव्हाळा होता, त्यामध्ये प्रेम होतं. आज त्यांचा मुलगा धनंजय हा राज्याचा कृषीमंत्री म्हणून चांगल्या प्रकारे काम करतोय आणि आज स्वर्गीय अण्णा असते तर त्यांना देखील खूप आनंद झाला असता की माझा मुलगा आज कृषीमंत्री म्हणून काम करतोय. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कुणाचं काही चालत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी देखील राज्याचं उपमुख्यमंत्री, राज्याचं गृहमंत्री अशी चमकदार कामगिरी केली, विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली आणि नंतर केंद्रात काही काळ ते ग्रामविकास मंत्री होते. मुंडे साहेब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी तळमळीनं काम करणारे मोठे नेते होते. मला आठवतंय मुंडे साहेब एकदा कोणत्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की मला देशाचा कृषीमंत्री म्हणून काम करायचं आहे. दुर्दैवाने ते देशाचे कृषीमंत्री होऊ शकले नाही, परंतु आज त्यांचा पुतण्या धनंजय राज्याचा कृषीमंत्री झाला आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न काही प्रमाणामध्ये धनंजय पूर्ण करतोय, या गोष्टीचा मला अभिमान आहे. धनंजय कृषीमंत्री झाल्यानंतर मी त्याला म्हटलं, धनंजय तू आता विरोधी पक्ष नेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या करता विधान परिषदेमध्ये ज्या प्रकारे तू बोलला, भांडला,
ती भाषण तो एकदा परत ऐक आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या करता योजना तयार कर। आज योजना करण्याचा तुला अधिकार आहे। मी देवेंद्रजी आणि एकनाथराव तर चांगल्या कामाला आम्ही नेहमीच समर्थन करत असतो, पाठिंबा देत असतो आणि त्याच्यामध्ये मला अभिमान आणि समाधान आहे। धनंजय अतिशय चांगल्या प्रकारे कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळतोय आणि एकेकाळी महामोर्चामध्ये ज्याच्यामध्ये धनंजय राज्याचा प्रमुख होता आणि शिवराजसिंह चव्हाण देशाचे प्रमुख होते आणि आज ते देशाचे कृषी मंत्री आणि राज्याचे हा कृषी मंत्री अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्यांची जवळीक आलेली आहे। मी आज शिवराजसिंह चव्हाण साहेबांना आवर्जून सांगेन, चव्हाण साहेब तुम्ही वेगवेगळ्या योजना परळीकरांनो महाराष्ट्रातल्या जनते हो वेगवेगळी राज्य करत असतात। जसं रोजगार हमी योजना आपण केली, उभ्या भारताने ती उचलली, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान, ही योजना मध्य प्रदेश मध्ये खूप पॉप्युलर झाली। शिवराजसिंह चव्हाण साहेबांना तिथं अतिशय बहिणी सगळ्या मान देतात, सन्मान देतात, त्यांच्या पाठीशी खंबीरतेने उभं राहतात। मी ज्यावेळेस मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री पदाची शपथ होती त्यावेळेस एकनाथराव मी देवेंद्रजी गेलो होतो। मी खोटं नाही सांगत, तुम्हाला माहिती मी कोणाचा स्तुती करण्याचं मला काही कारण नाही, परंतु तिथं मोदी साहेब येईपर्यंत वेगवेगळे नेते येत होते आणि आल्यानंतर समोरचा मग प्रतिसाद देत होता। त्याच्यामध्ये त्यावेळेस होणारे पण मुख्यमंत्री त्यांचा शपथविधीच होता। राज्यपाल महोदय होते, बाकीचे नेतेगण होते, देशातले नेते होते, पण पंतप्रधान यायच्या आधी जर सगळ्यात जास्त त्या स्टेजवर आल्यानंतर कुणाला टाळ्या आणि प्रतिसाद मिळाला असेल तर तो शिवराजसिंह चव्हाण साहेबांना। एवढी त्या भागातली जनता त्यांच्यावर प्रेम करते, एवढा प्रतिसाद देते। आज देखील आम्ही ही योजना आणलेली आहे। माझ्या मायमाऊली तर मोठ्या प्रमाणात आहेत, आम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधलेली आहे। आज साधारण 125 कोटी महिलांच्या पर्यंत आम्ही त्यांचा जे त्यांना अतिशय चांगल्याकरता सबल सक्षम करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रकारे त्यांच्या अकाउंटला तशा पद्धतीनं ते मानधन गेलेलं आहे। त्याच्यामध्ये विरोधक टीका करतात, मी तर ठरवलेलं आहे इथून पुढं विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही। आपला विकास, आपला कार्यक्रम, आपल्या योजना, महायुतीनं आजपर्यंत केलेलं काम एवढंच आपण जनतेला सांगायचं, तेवढं भरपूर आहे आणि त्याच्यामुळं ही लाखो माझ्या 2.5 कोटी आमचं टार्गेट आहे, 2.5 कोटी महिलांना हा सगळा लाडकी बहिणाचा कार्यक्रम पोचवायचा आणि त्यांना निश्चितपणे आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करायचं। आज इथपर्यंत आम्ही थांबलो नाही, 1 कोटीपेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना 1 रुपयात आपण पीक विमा देतोय। 44 लाख शेतकऱ्यांना 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर तुमच्या मोटारचं इथून पुढं लाईट बिल भरायचं नाही, हा एक महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या करता घेतलाय। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे, त्याकरता सगळ्यांनी मिळून मिसळून यामध्ये काम करायचंय। आमच्या काही लाखो शेतकऱ्यांना दुधाला 5 रुपये लिटरला अनुदान हे आपलं राज्य सरकार देत आहे आणि त्याच्यामध्ये 52 लाख कुटुंबियांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला आपण मोफत देतोय। 52 लाख कुटुंबियांना, मला मुख्यमंत्री महोदय त्याला आपण अन्नपूर्णा म्हणून नाव दिलंय, अजून महिलांना महाराष्ट्रातल्या लोकांना अन्नपूर्णा म्हणून ते नाव एवढं पचनी पडे ना, आपण त्याच्यामध्ये 3 मोफत गॅस सिलेंडर असं काहीतरी नाव त्याला दिलं पाहिजे, त्याशिवाय ते सर्वपर्यंत पोहोचणार नाही।
आणि आमच्या गरिबांच्या मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाण्याच्या करता मोफत शिक्षण गरिबांच्या हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. मला आता आमचे देशाचे कृषीमंत्री, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांना सांगायचं आहे की यंदा पाऊसकाळ बरा असल्यामुळं सोयाबीन कापूस अतिशय चांगल्या पद्धतीची पिकं आहे. कांदा आहे, ऊस आहे, आता कांद्याला टोमॅटोला भाव बरा आहे. परवा मी निफाडलाही गेलो होतो, काल परवा जुन्नरलाही गेलेलो होतो. पण आपल्याला काही करून अमितभाई शाह, शिवराज चव्हाण, पियुष गोयल आणि नितीन गडकरींची पण मदत घेऊन मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्रीजी, आपल्याला यांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सांगावं लागेल. आता केंद्रात तिसऱ्यांदा आमच्या विचाराचं सरकार आलंय, आता आम्ही कांदा निर्यात बंदी करणार नाही असं एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगण्याची वेळ आहे. त्यामध्ये कारण नसताना कधीतरी काही गडबड होते आणि मग इतकं चांगलं काम करून पण त्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसतो. सरकार सोयाबीन कापूस कांदा ऊस ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आत्ताच मी त्यांना बोलत असताना ऊसाच्या बद्दल पण FRP गेल्या 4-5 वर्षात कशी वाढली पण MSP कशी वाढली नाही तेही सांगितलं. आता ह्याच आठवड्यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान पण आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, आपले गृहमंत्री पण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मगाशी फार बारकाईनं हे सोयाबीन कापूस कांदा ऊस ह्या पिकांच्या बद्दलची माहिती येता येता कृषीमंत्री कसा असावा, नांदेडहून येताना काही शेतकऱ्यांच्या बांधावर थांबून शेतामध्ये त्या शेतकऱ्याची विचारपूस केली, काय तुझं म्हणणं आहे, काय तुला पाहिजे, अशा पद्धतीचा हे कृषीमंत्री आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा, स्वतः शेतकरी असणारा, अनेक वर्ष एक महत्त्वपूर्ण राज्याचं नेतृत्व करणारा, या पद्धतीनं शिवराज सिंह चव्हाण या परिसरामध्ये आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करीनच करीन, परंतु या सगळ्या प्रश्नाच्याबद्दल फार काळ लावून चालणार नाही. 1-15 दिवसामध्ये हे जे निर्णय त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पण उत्पादकालाही मदत झाली पाहिजे आणि ग्राहकाला पण त्याच्यामध्ये मदत मिळाली पाहिजे. आज इथं पाशा पटेल आहेत, सारखं सध्या बांबूच्या लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हातामध्ये घेतला आहे. बांबू लावायचा म्हणजे लागवड करायची आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. अतिशय पोटतिडकीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा असा हा व्यक्ती आहे आणि ह्या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही आपण तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला इथले वेगवेगळे प्रश्न आहेत ते बरेचसे आमच्या राज्याशी संबंधित आहेत. आम्ही जे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांचं महामंडळ केलं, इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता आम्ही कटिबद्ध आहोतच. पण आज खऱ्या अर्थाने शेतीप्रधान तुमचा माझा देश असल्यामुळं शेतकऱ्यांचं हित पहिलं बघणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि आमच्या मायमाऊलींना, आमच्या बहिणींना जो काही आम्ही मान सन्मान दिलेला आहे तो काही आऊटघटकेचा नाही, तो पुढेही 5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्यात. पण ते सगळं तुमच्या हातामध्ये, जसं आत्ता महायुतीच्या सरकारच्या पाठीशी तुम्ही उभा राहिलाय तसं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण एवढ्याच ताकदीनं महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं अशी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती तमाम माझ्या शेतकरी बांधवांना, मायमाऊलींना करतो. धनंजय, अतिशय दिमागदार असा चांगला कार्यक्रम, तू कुठलीही जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी अतिशय तडफदारपणे पार पाडतो. तुझी टीम अतिशय चांगली आहे, त्याला कुठं दृष्ट लागू देऊ नये, अशाच पद्धतीनं तुझी पुढची वाटचाल चालू राहू दे. त्याकरता आमच्या सगळ्यांच्या तुला मनपूर्वक शुभेच्छा, एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि यानंतर मंडळी, ज्यांना खऱ्या अर्थाने बोलवण्याचे आणि या विराट जनसमुदायाला मार्गदर्शन करण्याकरिता एवढंच म्हणेल आदरणीय फडणवीस साहेब,
वे अकेले ही चले थे, वे अकेले ही चले थे विकास की राह की तरफ। अजीत दादा और शिंदे साहब जुड़ते गए और कारवां बनता गया। गाड़ा जोरदार कसरत आमंत्रित करूया महाराष्ट्र राज्य से उपक्रमशील नेते, दूरदृष्टि असणारे नेते आणि जलयुक्त शिवारचे प्रणेते नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब। मेरे किनारे पर धर्म बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापिस। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब आणि तसेच माननीय गोपीनाथजींचे सहकारी आणि महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकरजी यांची देखील जयंती आहे, त्यांनाही अभिवादन करतो। आणि अर्थातच श्रावणाच्या निमित्ताने वैद्यनाथाच्या चरणी आपल्या सर्वांकरता आशीर्वाद मागतो। आज या दिमाखदार सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, उभ्या देशामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि आता भारताचे कृषी मंत्री म्हणून सामान्य शेतकऱ्याच्या हृदयामध्ये जागा मिळवली ते शिवराज सिंग चव्हाण साहेब, रोखोक असे अजितदादा पवार, आणि ज्यांनी हा दिमागदार सोहळा या ठिकाणी आयोजित केला। खऱ्या अर्थानं कृषी मंत्री म्हणून ज्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपल्या कामाची चुणूक उभ्या महाराष्ट्राला दाखवली ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडेजी। तद्वतच या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राची रणरागिणी आमच्या पंकजाताई मुंडे, पाशा पटेलजी बांबू फेम, विक्रम काळेजी, प्रकाश सोळंकेजी, नमिताताई मुंदळा, प्रकाश आजबेजी, सुरेश धसजी, आर टी जिजा देशमुखजी या ठिकाणी उपस्थित, रवींद्र बिनवडे, दिलीप गावडे, मंगेश गोंदावले, त्याचप्रमाणे इंद्रमणी मिश्र, शरद गडाक, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो, आपल्याला सर्वांना शिवराज सिंग चव्हाणजी आणि मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे, त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही। पण धनंजय मुंडेजी, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे ही तुमची तळमळ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिसते आहे। आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने दोन महत्त्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत। पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्यांनी ठरवलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला 6,000 रुपये शेतकरी सन्मान निधी देतात, तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय। आणि त्याचवेळी आमच्या लक्षात आलं, मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले
आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. कॅबिनेटचा निर्णय घेतला, दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही, पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासनं आम्ही करतोय, याचा देखील मला अतिशय मनापासनं आनंद आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही, पण दोन गोष्टी निश्चितपणे सांगतो. मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होतं आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो. आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही, आणि त्याकरता वाहून जाणारं पाणी, समुद्रात जाणारं पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 50 TMC पाणी वाहून जाणारं हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे, आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ. पहिल्या टप्प्यात 50 TMC पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू. मला सांगताना आनंद वाटतो, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली. या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं, जे मराठवाड्याच्या हिश्श्याचं पाणी होतं, पण ते पाणी कुठेतरी पळवून नेण्यात आलं होतं महायुतीच्या सरकारने 11,726 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली, आणि आता ते पाणी आपल्या आष्टीपर्यंत त्या ठिकाणी पोचतंय. आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय. आपण मराठवाड्याच्या 11 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली, 13,000 कोटी रुपये त्याकरता दिले आहेत. आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो, या मराठवाड्यामध्ये एकीकडे जलयुक्त शिवारची कामं तर आपण केलीच, पण सिंचनाचं पाणी प्रत्येक शेतीपर्यंत पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. मराठवाड्याकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपये आपण दिले, आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला 90% अनुदानावर, 100% अनुदानावर ड्रिप त्या ठिकाणी आपण देणार आहोत. त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल, त्या ठिकाणी कृषी अवजार असतील, त्या ठिकाणी थ्रेशर असेल, प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती 100% अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोहोचवतो. बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलंय, पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतोय. आमचा शेतकरी गेले 25-30 वर्ष म्हणतो, आम्हाला 7 दिवस 365 दिवस दिवसा वीज द्या, अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते, रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे. आणि म्हणून आपण निर्णय केला, या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली. मला सांगताना आनंद वाटतो, 12,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलंय, 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला 18 महिन्यानंतर एक काम पूर्ण झाल्यावर 365 दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ, कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही. शेतकऱ्याकरता काम करणार हे सरकार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी या निमित्ताने एवढंच सांगतो, जायकवाडी टप्पा 2 करता 536 कोटी रुपये आपण दिले, माजलगाव धरणातनं, माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातनं 85,000 हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातनं चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे, जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभं आहे,
त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा. आज मी अधिक बोलणार नाही. धनंजय मुंडेजी, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरोखर पंडित अण्णांना तुमचा अभिमान वाटत असेल ज्या प्रकारे तुम्ही कृषी मंत्री म्हणून आज या ठिकाणी काम करतात. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगतो, मंचावरचे आम्ही सगळे नेते, तुम्ही कृषी मंत्री म्हणून जी जी मागणी कराल त्या मागणीच्या पाठीशी उभे राहू. आणि एवढंच नाही, मामाजी आले आहेत. मामाजी बोलणारा व्यक्ती नाही आहे, मामाजी करणारा व्यक्ती आहे. ये करणे वाला आदमी आहे, ये बोलणे वाला आदमी नाही आहे. और मामाजी अगर यहाँ आए हैं तो जो जो बातें आपने यहाँ पर कही, मैं देख रहा था आप बात कर रहे थे और वही मामाजी दिल्ली फोन लगा लगा के एक एक चीज को सुलझा रहे थे. यहाँ जो जो बातें हमने कही है, मेरा विश्वास है मामाजी जैसे ही दिल्ली पहुंचेंगे एक एक चीज को सुलझा कर हमारे लिए एक एक सौगात मामा जी देंगे. मैं मामा जी का बहुत बहुत स्वागत करता हूँ. पुनः एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय फडणवीस साहेब. मागणे न काही, बोलणे न काही, आधाराची ग्वाही देत राहा. यानंतर या कृषी महोत्सव 2024 निमित्ताने अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा 4th हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा. सहर्ष आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. नमो किसान महासन्मान योजनेचा 4th हप्ता आपण या ठिकाणी ऑनलाईन रिमोटची कळ दाबून उद्घाटन करीत आहोत. धन्यवाद सर. महाराष्ट्राला बघासे हे तीन रत्न लाभले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या अतिशय महत्वपूर्ण योजनेचं. यानंतर दुसरा प्रमुख कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. कॉफी टेबल बुकचं विमोचन सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंचावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी करणार आहोत. खरीप 2023 कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या अतिशय महत्वाचं या ठिकाणी आपण फलोत्पादन विभागातील फळ पिकांच्या क्षेत्र विस्ताराकरिता विविध योजनेचा तपशील समावेश असलेल्या हॉर्टिकल्चर इन महाराष्ट्र ऍट ग्लान्स या अतिशय महत्वपूर्ण कॉफी टेबल बुकचं विमोचन सर्व मान्यवर करतील आणि टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण या पुस्तक विमोचन सोहळ्यात सहभागी होऊया. यानंतर पुनः एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मान्यवरांना विनंती करते की खरीप 2023 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य बाबत संकेतस्थळाचं अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर रिमोटची कळ दाबून करतील आणि टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण सर्व या कार्यक्रमात सहभागी होऊया. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी कीटकशास्त्र व विभाग अंतर्गत एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन या पुस्तकाचं विमोचन सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांनी करावं. या पुस्तक विमोचन सोहळ्यात मंचावरील सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावं. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अनंत लाडसर, डॉक्टर पुरुषोत्तमजी नेहरक, डॉक्टर बसवराज शंदे, डॉक्टर राजरतन खंदारे, डॉक्टर योगेश म्हात्रे. कृषी कीटकशास्त्र विभाग सन्माननीय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन प्रमुख पिके भाजीपाला व फळ पिकांकरिता मार्गदर्शक असणारं या पुस्तकाचं विमोचन संपन्न होते. टाळ्यांच्या जोरदार गजरात एकदा आपण याही कार्यक्रमात सहभागी होऊयात.
सर्व मान्यवरांनी या ठिकाणी स्थानापन्न होण्याची मी विनंती करते. इसके पश्चात मैं अनुरोध करूंगी भारत सरकार के केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान साहेब. मैं चौहान सर आपको जरूर बताना चाहूंगी कि फिलहाल हमारे महाराष्ट्र में दादा का गुलाबी जैकेट बहुत फेमस है. आप तो धनुभव आप देख रहे कि शिवराज सिंह चौहान साहेब दादा से भी ब्राइट जैकेट पहनते हुए आए हैं. इसका मतलब किसानों का फ्यूचर ब्राइट है. जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे आदरणीय चौहान सर, क्योंकि आपके आने से खुश है परळी, आपके आने से खुश है धनुभव. इससे बड़ी खुशी क्या होगी, अब तो आप ही हो किसानों की जिंदगी, तो आपसे हंसी जिंदगी क्या होगी. तत्पूर्वी एकनाथ शिंदे कदरू मनाचा नाही, एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मोठा करणारा कार्यकर्ता आहे. अबे आपके साथ तो एकनाथ शिंदे त्याला इनवाईट पान वाला टपरी वाला पान लावणारा चुना लावणारा. अरे याच पान टपरी वाल्याने शिवसेना मोठी केली. तुम्ही आज एवढे लोक आले, त्यांनी जर काही काम केलं नसतं तर आले असते का तुम्ही एवढे लोक. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे पण तुम्हाला पचनी पडत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. तुमच्या घेऊन आलेल्या माणसाने मुख्यमंत्री बनायचं. अरे ही काय माणसं जबरदस्ती केली का आम्ही. अरे बंद करा, एक माणूस नेऊ शकतो दोन बंद करा. आता आपल्याला खरं म्हणजे मी आपल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्या अगोदर याच्यासाठी बोलतोय की माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागायला पाहिजे ना आपण. आणि शिवराज सिंग चव्हाण साहेब हे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मला काही आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही मागणी त्यांच्यासमोर मांडायची आहे, म्हणून मी त्यांना विनंती केली. मैं पहिले बात करता हूँ, आपसे कुछ मांगना है ना भाई. केंद्र से आप, केंद्र और राज्य हमारा डबल इंजन का सरकार है, और इसलिए इससे पहले भी मोदी जी ने हमें जो मदद की है, और अभी तो हमारे अधिकार के आपल्या हक्काचा कृषी मंत्री आता केंद्रामध्ये बसलेले आहेत, त्यामुळे त्यांचा आपण मनापासून स्वागत करूया. मैं हमारे महाराष्ट्र के किसानों की ओर से आपका तहे दिल से स्वागत करता हूँ, बहुत बहुत आपका अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं भी देता हूँ. खर म्हणजे आजच्या या कृषि महोत्सवाला उपस्थित केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चव्हाण साहेब, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि या कृषी प्रदर्शनाचं जे काय भव्य दिव्य हे स्वरूप आपण पाहतोय, त्या मिरवणुकीमधून काय इथपर्यंत आणले, कोणाकोणाला काय काय दादा चटके बसले. धनंजय, तुम्ही जे काय आज इथं कृषी प्रदर्शन भरवलं, मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कृषी प्रदर्शन कधीच भरलेलं नाही. आणि म्हणून मी आपलेही स्वागत करतो. खरं म्हणजे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी भारत माता की जय, जवान जय जवान. आणि आजच्या या कार्यक्रमाला पंकजताई देखील आहेत आणि इतर सर्व मान्यवर, पाशा पटेल, विक्रम काळे, पंकजताई, पाशा पटेल आपले आहेत बांबूवाले, आणि प्रकाश सोळंकी, नमिताताई मुंदडा, बाळासाहेब आजबे, सुरेश दस, आर टी देशमुख, वाल्मिकांना कराड, नितीन कुलकर्णी, रवींद्र बिनावडे, दिलीप गावडे, सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बऱ्याच वेळापासून या ठिकाणी थांबलेले आपले सर्व
शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज या कृषी महोत्सवाला खास करून आवर्जून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब आले आणि आपण त्यांचं स्वागत मोठ्या दिमाकात जल्लोषात केलेलं आहे। शिवराजजी, कली मैं आपका एक भाषण सुना था, आपने कहा था माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत का निर्माण हो रहा है और कृषि विभाग कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है, बैकबोन है और किसान उसकी आत्मा है और इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूँ कि इतनी बड़ी बात आपने कही है। किसानों की तकदीर बदलने का प्रण आपने लिया हुआ है और आप जैसा कृषि मंत्री इस देश को मिला है, ये भी हमारे लिए भाग्य की बात है, खुश नसीब है हम लोग कि आपके जैसे बराबर ना आपल्याला कृषि मंत्री देणारा भेटलाय ज्यांनी मध्य प्रदेश मध्ये लाडली बहिणामध्ये जे बहिणींना आपल्या सगळ्या दिलं ती योजना अतिशय लोकप्रिय ठरली आणि हा देणारा माणूस आहे आणि म्हणून त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा। खरं म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा 5 दिवसांचा राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन आपल्याला केलं पाहिजे, कारण या ठिकाणी अशा प्रकारचा महोत्सव भरवला आणि त्यासाठी माझे सहकारी धनंजय मुंडे यांचं मनापासून मी स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर इथं आल्यावर आदरणीय मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। खरं म्हणजे त्यांनी देखील आपल्या या राज्यासाठी देशासाठी जे काय काम केलं, पंकजाताई ते पुढे नेत आहेत, पंकजाताईंचं पण मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण राबवले आहेत। कृषी विद्यापीठांनी शेतीच्या संदर्भात लावलेले नवीन शोध, शेतीची आधुनिक उपकरणं, इतर उत्पादनं व शासकीय योजनांची माहिती या महोत्सवात मिळणार। खरं म्हणजे हे कृषी प्रदर्शन मुळामध्ये शेतकऱ्यांना अतिशय आधुनिक शेती करण्यासाठी, ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी, पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीची परंपरा पुढे नेण्यासाठी, प्रगत शेतकरी बनण्यासाठी आणि या राज्याला कृषी विभागामध्ये पुढे नेण्यासाठी अशा प्रकारची कृषी प्रदर्शनं महत्त्वाची असतात। आज राज्यात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, मराठवाड्यात थोडा कमी आहे पण अजून पावसाळा संपलेला नाही। यंदा सर्वत्रच वरुण राजाची कृपा या बळीराजावर हो आणि आम्ही नेहमी कुठेही गेलो तरीसुद्धा हेच मागणं मागतो की बळीराजावरची सगळी संकटं दूर होवो, बळीराजाच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येवो, हीच मागणी आमची असते, कारण बळीराजा हा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे ते एक आगळं वेगळं आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी पंढरीची वारी झाली, बळीराजाचं आणि पंढरीचं जे काय एक वारीचं एक वेगळं आगळं नातं आहे, कारण अनेक शेतकरी बांधव हे पंढरीची वारी करतात आणि खऱ्या अर्थाने एकादशीची विठ्ठलाची पूजा केल्यावर त्याच्या पुढं देखील मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं, मी मागितलं म्हणालो एकच, मागायला नाही, त्याला माहीत आहे पांडुरंगाला या बळीराजाला सुखी ठेव, त्याचे चांगले दिवस त्याच्या येऊ दे, एवढंच मागणं आमचं असतं आणि म्हणून याच्या मागं उभं राहणं आमचं कर्तव्य आहे। गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी 2.5 वर्षाचा काळ आपण पाहिला आणि त्यानंतर 2 वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला आहे। यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सगळे मंत्री, सहकारी मंत्री या ठिकाणी काम करत असताना बळीराजाला, शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे, कारण
आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत. मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय आहेत हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय. आज आपल्याला माहीत आहे की आज कृषीमंत्री धनंजय मुंडे आहेत, हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये. सगळीकडे जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस हा कृषीमंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर, त्यांच्या शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाहायला, संवाद साधायला, आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत. ऑफिसमध्ये बसून, कार्यालयामध्ये बसून, फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही. त्यासाठी शेताच्या बांधावर जावं लागतं, शेतात जावं लागतं. ते करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे. आणि मला एक आनंद आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याचं आपण अवकाळी त्यामध्ये गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी दुष्काळ झाला, आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो. हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय, असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो. आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले. यापूर्वी NDRF नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची, पण आपण NDRF नियम बाजूला टाकले, 2 हेक्टरची 3 हेक्टर केली, NDRF दुप्पट पैसे दिले, गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं, सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं. आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं. आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे, 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात, त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले. नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली, आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारे पहिलं राज्य आहे. शिवराजी हम 1 रुपया में पीक विमा देते, 6,000 मोदीजीने जो शुरू किए उसमें 6,000 और हम डाल रहे, और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं, क्योंकि ये अन्नदाता है, ये माए बाप हमारा, ये खेती करता है इसलिए हम खाते हैं, नहीं तो क्या कर सकते. और आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36,000 कोटी रुपये आपण दिलेले आहे. 44,000 कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है. प्याज का है, दूध का है, दूध पाउडर का है, सोयाबीन का है और कपास का है. और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है. दूध पाउडर में हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है, वो इम्पोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है. और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है. और इसलिए मैं इतना ही कहूँगा, एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए. अमित भाई होंगे, अमित भाई को भी हम लोग बोलते हैं, आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे कि हमारे आमचा शेतकऱ्यांचा सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय. आणि 2 हेक्टरपर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय. 7-12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता
आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय. आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना? पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे. आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेततळं अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. कांद्याचं जे आहे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे. आज नाशिक संभाजीनगर सोलापूर ये शहर में कांदा महाबँक हमारी सरकार ने शुरू की हुई है. वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है. केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें, केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है प्याज ज़्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज़्यादा मिलेगा. और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी. और इसीलिए हम आपसे मदद चाहते हैं. और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले 2-2.5 साल में जो जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव एक भी प्रस्ताव में कटौती नहीं एकही प्रस्ताव आपला कपात न करता मंजूर झालेला आहे. आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं, या मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल इतर ज्या काही योजना असतील या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत. आणि आपण आता सोलरला आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय. काल सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी गावाचं 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलं. आता त्या गावामध्ये 100% सोलर सिस्टीम चालू झालेली आहे. असं आपण देखील केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, ये योजना आपकी मध्य प्रदेश में सुपरहिट हो गई, या भी सुपर डुपर हिट हो गई, या सभी हमारी बहनें उसका फायदा उठा रही है. 1,40,00,000 बहनों ने फॉर्म भरा, 1,40,00,000 1,40,00,000 लोकांनी आपल्या बहिणींनी फॉर्म भरले. मग म्हणाले भावाचं लाडक्या भावाचं काय, लाडका भाऊ पण आपण आणला. आणि लाडक्या भावाला पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला. आणि त्यामध्ये 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये आपल्या त्या युवकाला युवतीला मिळणार आहे. परंतु या योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 गॅस सिलेंडरची योजना आपण सुरू केली आहे. त्याचाही आपल्याला फायदा होईल महिलांना कुटुंबाला, महिलांना म्हणजे कुटुंबाला होईल परिवाराला होईल. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षण घेताना कुठल्याही मुलीने आत्महत्या करू नये म्हणून आपण उच्च शिक्षण देण्यासाठी पहिले 50% फी देत होतो आता 100% फी या ठिकाणी मुलींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. एका मुलीने आत्महत्या केली होती, 50% फी पालकांना भरता आली नाही. आणि म्हणून ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला हे करावं लागेल. चंद्रकांत दादांना रात्री 2 ला मी फोन केला
आणि ती योजना पण आपण सुरू केली. अभी इस राज्य में जो लड़कियां है उसको डॉक्टर बनना है, इंजीनियर बनना है, वकील बनना है, जो भी बनना है, एमबीए करना है, पूरी फीस सरकार भरेगी, 100% फी सरकार भरेगी, असा एक आपण निर्णय घेतला. आणि म्हणून या ठिकाणी आज विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय की बाबा या योजना कशा काय होत आहेत, या योजना बारगळल्या पाहिजे, या योजना बंद झाल्या पाहिजे, या चुनावी जुमला आहे असं म्हणू लागले. अरे बाबा, तुम्ही तर कधी दिलं नाही, आम्ही द्यायला लागलो तर त्याच्यामध्ये खोडा घालायला लागले. माझ्या इथं बहिणी आहेत, ज्या खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा आणि त्यांना म्हणा तुम्ही आमची योजना बंद का करत होता. कोर्ट बदनाम करून थांबले नाही, कोर्टात गेले, कोर्टामध्ये देखील ही योजना बंद पाडावी म्हणून प्रयत्न केले, परंतु कोर्टाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि ही योजना सुरू झाली. त्यांना म्हणाले खात्यात पैसे येणारच नाहीत, हे बोगस आहे. खात्यात पैसे जमा झाल्याबरोबर त्यांचा चेहरा काळा पडला. बुरी नजर वाले तेरा मुंह काला म्हणतो ना आपण, तसं झालं. आणि मग म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार देणार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून हप्ते जे आहेत, पूर्वी हप्ते घेणारं सरकार होतं, इथं माझ्या बहिणींच्या भावाच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. आणि म्हणून आज या योजना ज्या सफल होत आहेत, सगळीकडे एक जेकडे एक चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्व मंगाशी पंकजा ताईंनी दादांच्या जॅकेटचा उल्लेख केला, गुलाबी आता तिकडे पण गुलाबी आहे, हो दादा गुलाबीची, कारण ताई आधीचं सरकार रॅकेटमधलं होतं, आपलं सरकार चांगल्या जॅकेटमधलं आहे, चांगल्या भावना चांगल्या योजना करणारं सरकार आहे. आणि खरं म्हणजे आधीचं सरकार म्हणजे काय काय करायचं माहीत नाही, टेंडरचं रॅकेट करायचं बा, काही कोटीचं पॅकेज घ्यायचं, पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट. आमच्याकडे पॅकेट नाही, आमच्याकडे किसान शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे. आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी, अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय. आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो, मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे. आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत. आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना. धनंजय काय अकाउंटमध्ये तुमच्या बघा, 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा. हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील, तिकडं तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे. 14 तारखेपासून पैसे यायला लागले, पैसे यायला लागले. विरोधक बोलले लवकर काढा, पैसे आहेत का बघा, फक्त आकडे आलेत का बघा. माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली. शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील, माझ्या बहिणी करत असतील. कारण परिवार कसा चालवायचा, कशी काटकसर करायची, त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही. माझे भाऊ इकडे बसलेले आहेत, आपण सगळे बाहेर असतो, पण घर चालवणारी आपली भगिनी असते, बहीण असते. आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, खरेदी होईल, विक्री होईल, आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल. आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय, हे महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर, आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान. आणि म्हणून
महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल. आपला देश अर्थव्यवस्था महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे. आणि म्हणून 11व्या नंबरवरून 5व्या नंबरला आपण आलो. आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये 3र्या नंबरला आला पाहिजे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील $1 ट्रिलियन चं आपलं स्वप्न आहे, आपला गोल आहे, तो अचीव करण्यासाठी अशाच योजना या योजना कामी येतील. शिवराजजी आपको एक ही बात मैं कहूंगा, हम 2 ही साल हो गए, हमें 2.25 साल हो गए, लेकिन जब पूरे प्रकल्प पहले वाले सरकार ने बंद किए थे, जल युक्त शिवार ये देवेंद्र जी ने शुरू की हुई थी योजना, उसको बंद कर दिए, बोले इसको इंक्वायरी लगाओ. अरे किसानों के लिए वरदान ठहरने वाली योजना को बंद करो, मेट्रो बंद करो, प्लस सब इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद करो, सब बंद करो. सब हमने शुरू कर दिए, सभी प्रकल्प शुरू कर दिए, और एक तरफ विकास हो रहा है, एक तरफ कल्याणकारी योजना है. विकास और कल्याण ये दोनों को साथ में लेकर ये सरकार आगे बढ़ रहा है. इसलिए मैं सभी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. इसलिए मैंने कहा कि आपसे पहले मैं बोलता हूं, क्योंकि केंद्र सरकार आप कृषि मंत्री बने हैं, ये हमारा सौभाग्य है. हमारे महाराष्ट्र के नहीं पूरे देश के किसानों के लिए आप इतना अच्छा काम करोगे, क्योंकि जो काम आप मध्य प्रदेश में मुख्यमंत्री की हैसियत से किया है वो कोई भी भूल नहीं सकता है. और इसलिए हम आपको गुजारिश करेंगे कि महाराष्ट्र की जितनी भी समस्या हमारे किसानों के रिलेटेड है उसे हम छुड़ाएंगे. पाशा पटेल हमेशा आगे, आपने पूछा पाशा भाई बहुत भागदौड़ करते, वो अभी पाशा पटेल का नाम बांबू वाला पाशा भाई, वो आपको बताया उन्होंने वहां पर ऑक्सीजन पार्क की गाड़ियां खड़ी थी. बांबू से क्या क्या बनता है हमको मालूम ही नहीं था, ये पाशा भाई ने बताया. बांबू से तो इथेनॉल बनता है, बांबू से फर्नीचर बनता है, एयरपोर्ट का फर्नीचर, 5-स्टार होटल का फर्नीचर. उन्होंने मेरे को टी शर्ट भी लाके दिया, बांबू से बनता है. घड़ियाल उनके हाथ में है घड़ी, वो भी बांबू का है. उनका चश्मा देखो, वो भी बांबू का है. और इसलिए पाशा पटेल भाई तुम्ही बांबूची शेती लोकांना आपण करायला देतो, 7 लाख रुपये हेक्टरी आपण बांबूच्या लागवडीला आपण आपलं सरकार देतोय. बांबू ऑक्सिजन जास्ती देतो, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषतो, आणि म्हणून इकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं डबल इन्कम, ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची, ती आपण पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि आजपासून लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री महोदय. मंडळी चव्हाण साहेब यानंतर मार्गदर्शन करतील. छात्र नेता से सीएम, सीएम से केंद्रीय मंत्री तक का गौरवशाली सफर तय कर रहे चव्हाण साहब, मैं आपसे अनुरोध करूंगी कि साहब जमीन जल चुकी है, आसमान बाकी है, धनु भाऊ के किसानों की आंखों में ईमान बाकी है, बादल की तरह केंद्रीय निधि बरसा देना साहब इस बार, किसी का लगान बाकी है तो किसी का मकान गिरवी है. टाळ्यांचा जोरदार गजरात आमंत्रित करूया. मैं आपसे निवेदन करती हूँ साहब कि आप हमें संबोधित करें. बोलिए भारत माता की, बाबा बैजनाथ की, छत्रपति शिवाजी महाराज की, शेतकरी भाई और बहनों की, और मेरे भांजे और भांजियों की. मुझे बाद में पहले बोलना था और उन्हें बाद में बोलना था. मैं भी सोच रहा था कि पहले बोल के मैं निकल जाऊं, लेकिन भाऊ आपने निकलने नहीं दिया. क्या पहले मैं बताऊंगा किसान के लिए क्या करना है? ऐसे विकास पुरुष और कल्याणकारी योजनाओं के माध्यम से नया इतिहास रचने वाले हमारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे जी, हमारे उप मुख्यमंत्री जिन्होंने महाराष्ट्र में विकास के एक नया इतिहास रचा है, और कई वर्षों से उनके साथ मैंने काम किया है, महाराष्ट्र के अद्भुत नेता
आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, भाई भी है, भाऊ भी है और दादा भी है। हमारे उप मुख्यमंत्री जो आजकल पैसा डालने का काम कर रहे हैं बटन दबा के, दादा अजीत पवार जी, हमारे कृषि मंत्री, जब मैं युवा मोर्चे का राष्ट्रीय अध्यक्ष था तो वो प्रदेश के अध्यक्ष थे, अब वो कृषि मंत्री हैं तो मैं भी कृषि मंत्री हूँ। हमारी किस्मत जुड़ी हुई है धनंजय, आदरणीय धनंजय मुंडे जी, पहले मैं नहीं आने वाला था लेकिन वो अड़ गए कि आना पड़ेगा, तो धनंजय तुमने पुकारा और हम चले आए। मेरी लाड़की भांजी गोपीनाथ जी के चरणों में मैं प्रणाम करता हूँ, वो तो बड़े भाई थे और उनसे बहुत कुछ मैंने सीखा है। ऐसी लोकप्रिय नेता जिसको जनता जान से ज़्यादा भी चाहती है और तभी तो जान देने के लिए तैयार लोग रहते हैं, आदरणीय पंकजा ताई जी, बांस लगाओ, बांस खाओ, बांस पे सो, बांस के घर बनाओ और मर जाओ तो बांस पे ही शमशान घाट जाओ। पासा भाई, अब चूंकि समय की सीमा है और इसलिए मंचासीन विक्रम जी, सतीश जी, प्रकाश जी, लक्ष्मण जी, नमिता ताई, बाला साहेब, संदीप जी यहाँ उपस्थित मेरे भाइयों, मेरी बहनों और बेटे बेटियों, भांजे भांजियों, आप सबको दोनों हाथ जोड़ के शीश झुका के प्रणाम करता हूँ। ये तीन बैठे हैं, ब्रह्मा विष्णु महेश की जोड़ी जो महाराष्ट्र में विकास का एक नया इतिहास रच रही है। आज सबसे पहले मैं बधाई देना चाहता हूं और धन्यवाद देना चाहता हूं, एक के बाद एक कल्याणकारी योजनाओं की आपने झड़ी लगा दी और महाराष्ट्र को हिंदुस्तान में मिसाल बना दिया, एक उदाहरण बना दिया। कांग्रेस के लोग तो कहते थे पैसे डालेंगे खटाखट खटाखट खटाखट, डाले कभी नहीं, लेकिन अगर खटाखट पैसे डालने का काम कर रहे हैं तो शिंदे जी आप और आपकी टीम कर रही है, और कोई एक योजना नहीं। मैं बधाई देता हूं मेरी बहनों, लाड़की बहना योजना, एक साथ 3,000। मैं आज कहना चाहता हूं महाराष्ट्र की जनता को, ये केवल बहनों को आर्थिक रूप से सशक्तिकरण करने की योजना नहीं है। मैंने मध्य प्रदेश में पूछा, बहनों बताओ इस योजना से आपके जीवन में क्या परिवर्तन आया, तो उनका जवाब था, भैया बाकी तो ठीक है लेकिन घर में ही हमारी इज्जत बढ़ गई है, अब तो सास बड़े प्रेम से बोलती है, बहू कैसी हो, रोटी में घी लगाया कि नहीं लगाया, पैसा तो आ रहे हैं। मुझे बहनों ने यह भी कहा कि आजकल तो हमारे साहब के भी तेवर बदल गए, पहले सीधे में बात नहीं करते थे लेकिन अब बड़े प्रेम से बोलते हैं, पप्पू की मम्मी कैसी हो, पैसे आ गए कि नहीं आए। मैं सच कहता हूं, आर्थिक सशक्तिकरण के साथ बहनों को मान और सम्मान की जिंदगी दी है तो ये लाड़की बहना योजना ने दी है। मैं आपको बहुत बधाई देता हूं, पूरी टीम को, शिंदे जी आपको, देवेंद्र जी को, अजीत दादा को, पूरी टीम को बधाई देता हूं। ये वो प्रदेश है महाराष्ट्र जहां फसल बीमा योजना के केवल 1 रुपया प्रीमियम लगता है, किसान केवल 1 रुपया देते हैं। आज जब मैं आ रहा था तो रास्ते में किसान मिले और बिना मिले मुझे भी चैन नहीं पड़ता, मैं भी रुक रुक से पूछता गया क्या हाल है, तो उन्होंने मुझे बताया फसल बीमा योजना के पैसे नहीं मिले। मैं आपको आश्वस्त करता हूं, मैंने वहीं से फोन किया मेरे अधिकारियों को और आपको मैं वचन देता हूं, महाराष्ट्र के किसानों के साथ न्याय होगा, फसल बीमा योजना का बचा हुआ पैसा पाई पाई दिलवाई जाएगी। आप चिंतित हैं लेकिन मैं भी काय के लिए कृषि मंत्री बना हूं। देखिए मोदी जी का संकल्प है किसानों की आय दुगनी करने का, अद्भुत नेता है नरेंद्र मोदी जी। लाल किले की प्राचीर से मोदी जी ने कहा, मैं 3 गुना ज्यादा तेजी से काम करूंगा, 3 गुना ज्यादा काम करूंगा।
किसानों के लिए, गरीबों के लिए, देश के लिए हमारे नेता ऐसे हैं। और इसलिए उनके नेतृत्व में और उनके मार्गदर्शन में मैं आपको विश्वास दिलाता हूं किसानों की आय दुगनी करने में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे, हर संभव उपाय अपनाएंगे। एक नहीं कई योजना महाराष्ट्र सरकार लागू कर रही, अब 6,000 रुपया मोदी जी ने दिया किसान सम्मान निधि का। आप बताओ मेरे किसान बहनों और भाइयों, कभी कांग्रेस ने 1 रुपया दिया क्या किसानों को? अरे बोल के बताओ, दिया क्या? कभी ढेला नहीं दिया। राहुल गांधी केवल बात करते हैं, शरद पवार जी केवल बात करते हैं। अजीत दादा, जब शरद जी कृषि मंत्री थे भारत के, तब ये बात आई स्वामीनाथन आयोग की रिपोर्ट की कि कुल किसानों की लागत में 50% मुनाफा जोड़कर MSP तय की जाए, तब शरद पवार जी ने कहा था ये नहीं हो सकता, बाजार विकृत हो जाएगा, और इनकार कर दिया था। कांग्रेस के लोग, राष्ट्रवादी कांग्रेस के लोग कहते कुछ हैं और करते कुछ हैं, लेकिन MSP अब नरेंद्र मोदी की सरकार तय करती है तो 50% लागत पर मुनाफा जोड़कर तय करती है। और आपने कहा सिंधे जी, देवन जी से भी चर्चा हो रही थी, आपसे चर्चा हुई, चाहे कपास का मामला हो, चाहे सोयाबीन का मामला हो, और चाहे प्याज का मामला हो, दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है, उनके नेतृत्व और मार्गदर्शन में आपकी प्रदेश की सरकार, क्योंकि वैसे भी डबल इंजन की सरकार है, मिलकर काम करेगी। आप आइए, हम बैठेंगे और एक एक मुद्दे को सुलझाएंगे। वैसे भी सोयाबीन की MSP है 4,892 रुपया, और 3 योजनाएं, एक MSP पे खरीद की योजना, दूसरी भावांतर भुगतान की योजना के मार्केट रेट और सोयाबीन के जो भाव है MSP के, उसके अंतर को किसान के खेत में खाते में डाला जाए, और एक और योजना है कि निजी स्टॉकिस्ट खरीदे तो उसको भी MSP पे वो ले और उसको खर्चे के लिए 15% पैसा दिया जाए। आप आइए, बैठेंगे और बैठ के हम तय करेंगे कि महाराष्ट्र के किसानों को कैसे न्याय दिया जाए। मैं आपको इसके लिए भी बधाई देता हूं कि आपने तो वैसे ही MSP की भरपाई कर दी। आज ही जो योजना आपने कृषि महोत्सव में जारी की है, मैं अभिनंदन करता हूं महाराष्ट्र की सरकार का, 5,000 रुपया प्रति हेक्टर सोयाबीन और किसान, सोयाबीन और कपास के किसानों के खाते में डालने का आप काम कर रहे हैं। आपका अभिनंदन, एक बार ताली बजा के आप भी स्वागत कीजिए। देश के किसी राज्य में यह योजना लागू, किसी राज्य में नहीं, ये केवल महाराष्ट्र की है, इसलिए मैं आपको बधाई देता हूं। मैं लंबा समय नहीं लूंगा, लेकिन जो विजन है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का किसानों की आय दुगना करने का, उसके 6 आयाम है। नंबर 1, उत्पादन बढ़ाना, और इसलिए अभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किसान के खेतों में जाके 65 फसलों के 109 प्रजातियों के नए बीज लॉन्च किए हैं जिनसे उत्पादन बढ़ेगा। एक फसल बाजरे की ऐसी है कि 70 दिन में आ जाएगी, धान की एक फसल ऐसी है कि 30% पानी कम लगेगा, आज उसके मैं विस्तार में नहीं जाऊंगा। दूसरा काम है लागत घटाने का, अभी धनंजय भाई कह रहे थे, उन्हें किसानों की बाकी समस्याएं भी कही, नैनो यूरिया की बात आपने कही, नैनो DAP की बात आपने कही, उस दिशा में हम गंभीरता से काम करेंगे। और आज मैं आपको बताना चाहता हूं कि ये भारत सरकार है, नरेंद्र मोदी जी है, यूरिया की एक बोरी 2,366 रुपये की आती है, 45 किलोग्राम की, उसको नरेंद्र मोदी देते हैं केवल 266 रुपया में, 2,100 रुपया सब्सिडी दी जाती है। वैसे ही DAP की एक बोरी 2,433 रुपये में आती है 50 किलोग्राम की, किसान भाइयों 1,350 रुपया में दी जाती है। और अभी 2,625 करोड़ का पैकेज, रेट बढ़ गए थे DAP के, तब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दिया है कि किसान को 1,350 में ही DAP मिलना चाहिए। लेकिन आपने सही कहा धनंजय जी, हमको नैनो यूरिया और नैनो DAP की तरफ जाना पड़ेगा ताकि कम यूरिया और DAP लगे, जमीन पर मिट्टी पर ना जाए, फसलों में लगे
और किसानों की उपज भी बढ़ाए, उस दिशा में भी हम काम करेंगे। किसान की लागत घटाने के अनेकों उपाय हम कर रहे हैं और उसके साथ साथ किसान को ठीक दाम देना। आज मैं फिर आपको विश्वास दिलाता हूं महाराष्ट्र के किसान बहनों और भाइयों कि कपास की, सोयाबीन की और प्याज की ठीक दाम देने में कोई कसर नहीं रहेगी। चौथी चीज है कृषि के विविधीकरण करने की। उनमें से एक उदाहरण बांस का है, पासा भाई जिसके लिए काम कर रहे हैं। केवल परंपरागत फसलें नहीं, फलों की खेती, फूलों की खेती, सब्जियों की खेती, औषधि खेती, आप बांस जैसी खेती, ये कई प्रकार के उपाय करना पड़ेंगे। और प्राकृतिक आपदा अगर आ जाए तो नुकसान की भरपाई वो फसल बीमा योजना के माध्यम से करते हैं। मैं आज, क्योंकि समय बहुत अधिक हो गया है, बहुत विस्तार में नहीं जाऊंगा, आप केवल प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम काम कर रहे हैं, उनकी तड़प है विकसित भारत के निर्माण के लिए। और ये बात सही है कि विकसित भारत का निर्माण विकसित खेती के बिना नहीं हो सकता। शिंदे जी सही कह रहे थे, कृषि मंत्री के रूप में मैं यही सोचता हूं कि कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है, बैकबोन है, और किसान उसकी आत्मा। किसान केवल आत्मा नहीं है, किसान प्राण भी है। अगर ये देश का दिल धड़कता है तो किसानों के कारण धड़कता है, क्योंकि किसान उत्पादन करता है और वही अनाज खा के हमारी रगों में खून दौड़ता है, वही दिल को धड़काता है। इसलिए असली दिल की धड़कन अगर कोई है तो वो है किसान भाई और बहन। और मेरे लिए किसान की सेवा भगवान की पूजा है। भगवान की पूजा मान के हम किसानों की सेवा करेंगे, कृषि का विकास करेंगे और जितनी समस्याएं कृषि की राह में हैं एक एक करके उनका समाधान करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे। किसान लाभ की खेती करेगा, फायदे की खेती करेगा, यही संकल्प है हमारा। एक बार बहुत बेहतर काम के लिए मैं महाराष्ट्र की सरकार को, आदरणीय शिंदे जी को, देवेंद्र जी को, अजीत जी को और कृषि के क्षेत्र में बेहतर काम करने के लिए धनंजय जी को, पंगजाताई को और पूरी टीम को बधाई देता हूं। और फिर आपको विश्वास दिलाता हूं कि महाराष्ट्र के किसानों के साथ न्याय होगा। वैसे भी महाराष्ट्र से मेरा रिश्ता बहुत गहरा है, मी महाराष्ट्राचा जवाई आहे। तो वैसे ही एक फोन करो आप, हम लोग मिलेंगे, बैठेंगे और मिलके किसानों की समस्या का समाधान करेंगे। एक बार फिर सभी किसान भाइयों और बहनों को प्रणाम करते हुए मैं अपनी बात समाप्त करता हूं। मेरे साथ बोलिए भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद, प्रणाम, नमस्कार। धन्यवाद महोदय। इसके पश्चात आभार प्रदर्शन करने हेतु मैं आमंत्रित करना चाहूंगी माननीय श्री अशोक किरणारी सर, संचालक आत्मा। आजपासून सुरू झालेल्या 5 दिवसाच्या राजस्थान